नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तलाठी भरतीचे पेपर होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत। 23 जिल्ह्यांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्याही या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। आता उर्वरित जे 13 जिल्हे आहेत पेसा क्षेत्रातील, तर त्यांच्या निवड याद्या प्रतीक्षा याद्या या ठिकाणी कधी जाहीर होऊ शकतात, तर त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। ओके, तुम्ही जर अजून आपल्या एक क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या एक क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याशेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघूयात। तर मित्रांनो, ह्या वेबसाईटवरती तुम्हाला तलाठी भरतीबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन भेटत असते। ओके, तर या ठिकाणी तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन ह्या वेबसाईटवरती भेटत असते। तर सर्वांनी ही वेबसाईट काय करायची आहे, सेव्ह करून ठेवायची आहे, mahabhoomi.gov.in। तर या वेबसाईटवरती तुम्हाला इम्पॉर्टन्स लिंकमध्ये बघा, या ठिकाणी सर्व वेबसाईट या ठिकाणी भेटत असतात। तर नवीन जे अपडेट येतं तर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला त्या ठिकाणी ते भेटत असतं। तर ही वेबसाईट सर्वांनी सेव्ह करून ठेवायची आहेत आणि रेग्युलरली चेक करायचे आहेत नवीन काही अपडेट आलेला आहेत का तलाठी भरतीबद्दल। आता विद्यार्थी मित्रांनो, 23 जिल्ह्यांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। आता त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नोटीस लवकरात लवकर येईलच। या वेबसाईटवरतीच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ही नोटीस त्या ठिकाणी दिसेल आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची नोटीस पोस्टाने किंवा ईमेलद्वारे त्या ठिकाणी येणारच आहे। तर ही वेबसाईट सर्वांनी काय करायची तर रेग्युलरली चेक करायचे आहेत। ओके, पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यांचे जे निकाल बाकी आहेत त्याचं पण अपडेट तुम्हाला ह्या वेबसाईटवरती येईल। त्याच्या निवड याद्या प्रतीक्षा याद्या जाहीर झाल्यानंतर ह्याच वेबसाईटवरती तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो दिसणार आहेत। ओके, तर ही वेबसाईट सर्वांनी काय करायची आहेत, सेव्हच करून ठेवायची आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी एक क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तलाठी भरतीची तयारी करत असाल नव्याने तर तुमच्या सर्वांसाठी एक क्लास एज्युकेशन ॲप हे बेस्ट आहे। तर सर्वांनी एक क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या, यावरती तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही गोष्टी भेटतील। ओके, तर सर्वांनी एक क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही प्ले स्टोरला जाऊन एक क्लास एज्युकेशन ॲप सर्च करू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला एक क्लास एज्युकेशन ॲप भेटून जाईल। तर सर्वांनी एक क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे। तर अत्यंत कमी फीजमध्ये बॅचेस आपण या ठिकाणी अवेलेबल करून देत असतो। मित्रांनो, हे प्रसिद्धी पत्रक थोड्या दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेलं होतं बघा, 13/1/2024। तर 23 जिल्ह्यांच्या ज्या निवड याद्या आहेत आणि प्रतीक्षा याद्या आहेत त्या ठिकाणी जाहीर झालेल्या होत्या। कोणते कोणते 23 जिल्हे होते बघा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली। आता ह्या 23 जिल्ह्यांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। आता ह्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीही मेल हा लवकरच येईल किंवा त्यांना पोस्टाने नोटीस येईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी काही इन्फॉर्मेशन आहे, जी काही नोटीस आहे, तर ती नोटीस आपल्याला वेबसाईटवरती भेटेल। उर्वरित जे पेसा क्षेत्रातील 13 जिल्हे आहेत ते नेमके कोणते आहेत, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर आहेत, धुळे आहेत, नंदुरबार आहेत, नाशिक आहेत, जळगाव आहेत, अमरावती आहेत, यवतमाळ आहेत, नांदेड आहेत, ओके, चंद्रपूर आहेत आणि गडचिरोली आहेत, हे 13 जिल्हे आहेत। आता ह्या 13 जिल्ह्यांचे जे काही निकाल आहेत, निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या ह्या ठिकाणी काय आहेत, पेंडिंग आहेत। ओके, तुम्ही ह्या वेबसाईटवरती यायचं आहे main.sci.gov.in। ओके, आपल्याला अगोदर 13 फेब्रुवारी डेट दिलेली होती, पेसा क्षेत्राचा जो काही निकाल आहे तर त्यासाठी आपल्याला अगोदर 13 फेब्रुवारी डेट दिलेली होती, 13 फेब्रुवारी 2024। परंतु तुम्ही जर आता ह्या वेबसाईटवरती येऊन चेक केलं, केस स्टेटसमध्ये केस नंबर टाकून, तर तुम्हाला या ठिकाणी 5/3/2024 ही डेट दिसत आहेत। ओके, अगोदर आपल्याला 13 फेब्रुवारी डेट दिसत होती, आता 5/3/2024 ही डेट त्या ठिकाणी दिसत आहेत। ओके, तर मित्रांनो, आता तुमचा जो पेसा क्षेत्राचा निकाल आहेत, निवड याद्या आहेत आणि प्रतीक्षा याद्या आहेत, तर त्या कधी प्रसिद्ध होऊ शकतात, ज्यावेळी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा काहीतरी आदेश येईल, निर्णय येईल, त्याच्यानंतरच तुमच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या या ठिकाणी जाहीर होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग देण्यात येईल। ओके, तर ही डेट टेंटेटिव्ह आहेत, फिक्स नाही आहे, त्याच्या अगोदरही काहीतरी निर्णय येऊ शकतो। ओके, आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग देणं हे गरजेचं आहे। त्या अगोदर मित्रांनो, तुमचे निकाल लावणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, निवड याद्या प्रतीक्षा याद्या त्या ठिकाणी तुमच्या प्रसिद्ध होणं
मस्ट आहे. ओके, तर आता 5/3/2024 ही डेट दिलेली आहे, टेंटेटिव्ह डेट. ओके, तर त्याच्यानंतरच तुमचे जे काही निकाल आहेत, निवड याद्या आहेत, प्रतीक्षा याद्या आहेत उर्वरित 13 जिल्ह्यांच्या, त्या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकतात. ओके, तुम्हाला डेलीचे व्हिडिओज दिसत असतील यूट्यूबवरती, निवड याद्या, प्रतीक्षा याद्या 13 जिल्ह्यांच्या प्रसिद्ध झाल्या होतील. तर ह्या गोष्टी सर्व फेक आहेत मित्रांनो. ज्यावेळेस पेसा क्षेत्राचा काहीतरी निकाल लागेल, त्याच्यानंतरच तुमच्या ज्या काही निवड याद्या आहेत, प्रतीक्षा याद्या आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध होतील. ओके, त्याच्या अगोदर जसं काही अपडेट येईल तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. ओके, सर्वांनी ह्या वेबसाईटवरती येऊन ह्या गोष्टी चेक करत राहायच्या आहेत डेली. ओके, तलाठी भरतीबद्दलचं सर्व काही अपडेट ह्या वेबसाईटवरती तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतं. ओके, तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या एक क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.